आता आपण ह्या 20-22 वर्षाच्या पॅरेंटिंगच्या प्रवासाला निघालोय, हो का नाही? आपलं गोल निश्चित आहे का? किती जणांचं गोल निश्चित आहे? तर माझा एक प्रश्न आहे, इफ यू डोंट हॅव अ गोल, वेअर यू आर गोइंग टू रीच? द आन्सर इज नो वेअर. तर किती जणांना तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या, जेव्हा मी मूल शब्द वापरतो मामा नाही, जेंडर वाईज नाही आहे, पण कन्व्हिनियन्ससाठी प्रत्येक वेळेस मुलाच्या किंवा मुलीच्या म्हटलं तर भाषण 10 मिनिट वाढेल. तर तुमच्या मुलांच्या बाबतीत किती जणांना ही गोल क्लॅरिटी मिळवायला आवडेल? किती जणांच्या मनात हा शब्द आलाय? सगळ्यांनाच. प्लीज सिन्सिअरली हात करत, एक जणांच्या मनात शब्द आलाय? सगळ्यांनाच. आणि मी तुम्हाला सांगतोय, गुड न्यूज देतो, ज्यांना ज्यांना माझे हे प्रश्न सगळ्यांना ऍप्लिकेबल आहेत असं वाटतंय ना, दे ऑल आर ट्रॅप्ड. व्हॉट ते एका फार मोठ्या साजिश मध्ये अडकलेले आहेत. कसं ते मी पुढच्या तासाभरात सांगतो आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार. आणि त्यांना बाहेर कसं पडायचं हेही मी सांग. तर तुम्हाला जर असं वाटतं की तुमचं मत आणि बाकीच्या सगळ्यांचं मत बऱ्यापैकी जोडतं तुम्ही ट्रॅकमध्ये, तर 93% पीपल दे रिमेन अंडर अचीवर इन देअर लाईफ. 93% टॅलेंटेड पीपल रिमेन अंडर अचीवर इन देअर लाईफ बिकॉज दे आर इन टू दिस मेडिओक्रेसी ट्रॅक. आपला प्रोग्रामच असा आहे, सगळ्यांना सगळ्यांना सगळ्यांना. आपल्याला वाटते सगळ्यांनाच, मग सगळे करतात तेच आपण करतो. आणि मग आपण तिथे पोहोचतोय जिथे गर्दी आहे, हो का नाही? आपण त्या गोष्टी करतोय ज्या गोष्टींमध्ये सहभागी झाल्यावर आपण अशा ठिकाणी पोहोचतोय जिथे गर्दी आहे, हो का नाही? आणि गर्दीमध्ये जर तुम्ही असाल तर काय होतं? गर्दीतल्या माणसांना किंमत असते का? आपण प्रोग्राम करतोय स्वतःला अशा ठिकाणी पोहोचायला, अशा पद्धती अवलंबवायला जिथे आपल्याला खूप लोकांची कंपनी मिळणार. आपण कबूतराला सन्मान देतो का गरुडाला? ओके, तर असे दोन प्रकार आहेत. पहिलं मी बोलल्याप्रमाणे आठ गोष्टी ज्या इमिडिएट चॅलेंजेस आहेत त्याविषयी मी बोलेन. त्यानंतर 10 अशा गोष्टी ज्यासाठी जग तुमच्या मुलाला किंवा मुलीला सन्मान देईल. त्या 10 गोष्टीपैकी कुठली तरी एक किंवा 2 गोष्टी निवडल्यामुळे तुमचं मुलं आयुष्यात यशस्वी आणि समाधानी. जेव्हा मी प्रश्न विचारला ना, खूप जण हसत होते. पहिल्या प्रश्नात किती जणांना वाटते की माझं मुलगा आयुष्यात समाधानी राहिलं पाहिजे? खूप जण हसले, मनात नसते हा काय प्रश्न आहे प्रत्येकाला. पण काय आहे का आपल्याकडे प्लॅन? तो लीड करतो त्या मुलाला समाधानी आणि यशस्वी आयुष्य. बहुतांश पालकांचं उत्तर येते ना, आणि आपण त्या सोल्युशन